हेलो फ्रेंड्स, कसे आहात? आहो मित्रांनो, तुम्ही आनंद असाल. मित्रांनो, आज आपण घेतो सेतू अभ्यासक्रम 2023 स्टँडर्ड 9 सायन्स अँड टेक्नॉलॉजी प्री टेस्ट सेम इंग्लिशसाठी. मित्रांनो, पूर्व टेस्ट तरी पूर्व चाचणी जी आहे ती आपण घेत आहोत. विद्यार्थ्यांची डिमांड होती, त्यामुळे मित्रांनो जरी लेट झालो तर मित्रांनो ही चाचणी तुम्ही नक्की लिहा. काय बघा, क्वेश्चन नंबर 1, फिल इन द ब्लँक्स. द सेल वॉल ऑफ फंगी इज मेड ऑफ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड चिटिन. CHITIN हे त्याचं उत्तर आहे. दुसरा प्रश्न काय बघा, डॅश डॅश इज द फोन नंबर ऑफ बस सेल कॉल अन ॲम्ब्युलन्स. तर तो नंबर आहे मित्रांनो 102. थर्ड, द फोर्स दॅट पुशेस अन ऑब्जेक्ट अप थ्रू वॉटर इज कॉल्ड बायोकन फोर्स, BUOYANT फोर्स. आणि फोर्थ आहे, ॲटॉमिक नंबर ऑफ क्लोरीन मीन्स CL इज 17. 17 आहे ॲटॉमिक नंबर. फंक्शनल युनिट ऑफ क्रोमोझोम्स आर कॉल्ड जीन्स, GENES. मित्रांनो, अशा पद्धतीने हा क्वेश्चन 1A फिल इन द ब्लँक जो आहे तो आपला कम्प्लीट झालेला आहे. आय होप तुम्हाला तो कळाला असेलच. मित्रांनो, जे काही होत असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता किंवा तुम्ही मित्रांनो व्हिडिओ पॉज करू शकता. चला घेऊया आपण दुसरा प्रश्न. मित्रांनो, प्रश्न जो आहे तो क्वेश्चन मॅच द पेअर आहे ए मधला बी भाग. कॉलम ए दिला आहे, कॉलम बी दिलेला आहे. तुम्ही हे लिहू शकता. मी डायरेक्ट ॲन्सर लिहिले आहेत बघा. बायोलॉजिकल वॉटर पोल्युटंट कोणता आहे तर अल्गी आहे. इनऑर्गॅनिक वॉटर पोल्युटंट काय आहे तर डस्ट पार्टिकल आहेत. ऑर्गॅनिक वॉटर पोल्युटंट काय आहेत तर इन्सिडेंट्स आहेत. आणि एअर पोल्युटंट आहे SO2 आणि NO2. डायरेक्ट मी उत्तर याची लिहून दिलेली आहेत. हा ए कॉलम आणि हा बी कॉलम आपल्याला विचारलेला होता. तिसरा प्रश्न बघूया लगेच, म्हणजे प्रश्न पहिल्यामधला सी. काय बघा, राईट द केमिकल नेम्स ऑफ द फॉलोईंग केमिकल्स फ्रॉम देअर फॉर्म्युलेज. आता S2SO4 दिलं आहे तर याचं नाव लिहायचं आहे आपल्याला. दिस इज सल्फ्युरिक ॲसिड, CaOH2 कॅल्शियम हायड्रॉक्साईड, HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड, KOH पोटॅशियम हायड्रॉक्साईड, Na2CO3 सोडियम कार्बोनेट आणि NaHCO3 सोडियम बायकार्बोनेट. मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकाल किंवा मग तुम्ही स्क्रीनशॉट काढूनसुद्धा याची उत्तरं लिहू शकाल. चला घेऊया पुढचा प्रश्न. क्वेश्चन 2 काय बघा, राईट द ॲन्सर ऑफ द फॉलोईंग क्वेश्चन्स. आता व्हॉट इज द सॅटेलाईट, याचं उत्तर काय येणार मित्रांनो, अन ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट ऑर्बिटिंग अ प्लॅनेट इज कॉल्ड सॅटेलाईट. हे पहिल्याचं उत्तर आहे, व्हॉट इज सॅटेलाईटचं. सेकंड काय बघा, व्हॉट इज अन इकोसिस्टीम अँड राईट टाईप्स ऑफ इकोसिस्टीम. इकोसिस्टीम म्हणजे काय आणि त्याचे टाईप्स कोणते ते विचारले आपल्याला. द स्ट्रक्चर विच इज फॉर्म ड्यू टू इंटरॅक्शन बिटवीन अबायोटिक अँड बायोटिक फॅक्टर इज कॉल्ड इकोसिस्टीम. याला मित्रांनो बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टरचं इंटरॅक्शन जे होतं त्याला आपण इकोसिस्टीम म्हणतो. याचे टाईप्स कोणते आहेत, तर लँड बायोम्स अँड ॲक्वेटिक बायोम्स. हे याचं उत्तर लिहिणार आहात तुम्ही. तिसरा प्रश्न बघूया काय, राईट द इफेक्ट ऑन युअर बॉडी इफ यू इट कंटिन्युअसली इन अ थर्माकोल प्लेट. थर्माकोल प्लेटमध्ये आपण नेहमी वारंवार जेवण केलं तर काय इफेक्ट होणार आहेत ते आपण बघूया. थर्माकोल कंटेन्स अमाऊंट ऑफ कॅल्सिनिक इन्ग्रेडियंट्स इन द फॉर्म ऑफ स्टायरिन. इफ यू इट कंटिन्युअसली इन अ थर्माकोल प्लेट इट मे लीड टू सम डिग्री ऑफ स्टायरिन डिझॉल्व इन द फूड. ते स्टायरिन काय डिझॉल्व होऊ शकतं फूडमध्ये आणि त्यामुळे काय होऊ शकेल, इफ देअर इज प्रोलोग्रेंट कॉन्टॅक्ट विथ द थर्माकोल देअर इज अ पॉसिबिलिटी ऑफ ब्लड कॅन्सर लाईक ल्युकेमिया ऑर लायम्फोमा. अशा पद्धतीचे याचे ॲन्सर जे मित्रांनो तुम्हाला सहज लिहिता येईल. आय होप तुम्हाला ते कळत असेल. मित्रांनो, थोडं आपण लेट झालो, या तुमची खूप डिमांड होती त्यामुळे लेट झालो आणि शेवटी मी करतो आहे. तर मित्रांनो नक्की बघा आणि मित्रांनो चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चौथा प्रश्न अतिशय सोपा आहे, ड्रॉ द डायग्राम शोईंग द इलेक्ट्रॉन कन्फिग्युरेशन ऑफ सोडियम. सोडियमचे इलेक्ट्रॉन कन्फिग्युरेशन मित्रांनो आपल्याला माहिती 281, त्यामुळे सोडियम काढा. पहिली ऑर्बिट 2 येतील, सेकंड ऑर्बिटला 8 आहेत आणि थर्ड ऑर्बिटला 1 आहे. 281 असे याचे इलेक्ट्रॉन आपण दाखवू शकतो. ओके फ्रेंड्स, नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, गिव अ सायंटिफिक रिझन्स. क्वेश्चन नंबर 3 आहे बघा, बोरोसिलिकेट ग्लास इज यूज टू मेक अ मेडिसिन बॉटल. बोरोसिलिकेट ग्लास जी मेडिसिन बॉटलला काय यूज करतात, तर बोरोसिलिकेट ग्लास इज यूज टू मेक मेडिसिन बॉटल बिकॉज बॉटल्स मेड फॉर बोरोसिलिकेट ग्लास डज नॉट अफेक्ट मेडिसिन्स. मेडिसिनचा कोणताही त्यांच्यावरती इफेक्ट होत नाही त्यामुळे मित्रांनो आपण ती ग्लासची ती यूज करतो. असं पहिल्या याचं उत्तर. दुसरं बघूया, दुसरा प्रश्न काय बघा, मल्टिपल इमेजेस आर फॉर्म वेन टू मिरर्स आर प्लेस फेस टू फेस इन अ पॅरलल. दोन मिरर जे आहेत एका समोरासमोर आपण पॅरलल पकडले तर मल्टिपल इमेज तयार होतात. रिझन काय लिहिणार, टू पॅरलल मिरर आर प्लेस फेस टू फेस रिफ्लेक्ट इमेज ऑन इच अदर ॲज अ रिझल्ट मल्टिपल इमेज आर फॉर्म. अशा पद्धतीने याचं उत्तर लिहा.
दुसरा प्रश्न काय बघा, व्हेन अ बेल इज प्लेस इन अ व्हॅक्यूम जार अँड मूव्ह द साऊंड ऑफ द बेल इज नॉट हिअर्ड. मित्रांनो, बेलचा आपण समजा व्हॅक्यूम जारमध्ये निर्वात बाटलीमध्ये ठेवली तर आवाज येत नाही. कारण काय? साऊंड नीड्स अ मिडियम. कारण काय? साऊंड गरज असते मिडियमची, सच ॲज एअर. एअरसारखा साऊंड फॉर प्रोपोगेशन देर इज नो एअर इन अ व्हॅक्यूम जार. व्हॅक्यूम जारमध्ये एअर नसते. सो ऑफ द बेल इज नॉट हिअर्ड, म्हणून आपल्याला बेलचा आवाज ऐकू येत नाही. ओके फ्रेंड्स, क्वेश्चन 4 काय बघा, ॲन्सर द फॉलोइंग. 6 मार्क्सचा क्वेश्चन आहे मित्रांनो, तर हा नक्की लिहा, सोपा आहे अतिशय. आता ही फिगर दिलेली आहे आणि आपल्याला प्रश्न काय विचारला आहे, विच लॉ ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट कॅन बी अंडरस्टूड फ्रॉम द ॲडजसंट फिगर. नेम द अँगल ऑफ इन्सिडंट रे, अँगल ऑफ रिफ्लेक्शन रे अँड रिफ्लेक्टेड रे इन द फिगर. तर आपल्याला प्रश्न विचारला आहे, आता या फिगरनं कोणते लॉ आपल्याला समजतात, तर ते लिहूया. पहिला लॉ कोणता कळतो बघा, द अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज इक्वल टू द अँगल ऑफ इन्सिडन्स. सेकंड, द इन्सिडंट रे, द रिफ्लेक्टेड रे अँड द नॉर्मल लाई इन द सेम प्लेन. अँड थर्ड, द इन्सिडंट रे अँड द रिफ्लेक्टेड रे ऑन द ऑपोजिट साईड्स ऑफ नॉर्मल. हे मित्रांनो, हे 3 लॉ आपल्याला अंडरस्टूड होत आहेत. आता आपल्याला त्यांची नावं विचारली आहेत, इन्सिडंट रे, रिफ्लेक्टेड रे, अँगल, ते लिहूया. इन्सिडंट रे कोणता आहे फिगरमध्ये, तर रे ए ओ. रिफ्लेक्टेड रे कोणता आहे, तर रे ओ बी. अँगल ऑफ इन्सिडन्स काय, अँगल ए ओ एन. अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन काय, अँगल बी ओ एन. ओके फ्रेंड्स, प्रश्न काय बघा, सेकंड क्वेश्चन, फॉर्मुलेट द केमिकल इक्वेशन अँड राईट द टाइप्स ऑफ रिएक्शन. आता केमिकल इक्वेशन दिलेलं काय, कार्बन डायऑक्साइड प्लस कॅल्शियम हायड्रॉक्साईड इज इक्वल टू कॅल्शियम कार्बोनेट प्लस वॉटर. आता याचं उत्तर लिहायचं केमिकल इक्वेशनमध्ये. ते काय येणार, कार्बन डायऑक्साईड म्हणजे काय, सी ओ टू. कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजे काय, सी ओ एस टू. कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे काय, सी ओ सी ओ थ्री. वॉटर म्हणजे एस टू. हे झालं केमिकल इक्वेशन. याचा टाईप कोणता आहे, तर याचा टाईप आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन हा याचा टाईप आहे. सेकंड, एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन युनिव्हर्सल डोनर अँड युनिव्हर्सल रिसिप्शन. आता युनिव्हर्सल डोनर अँड युनिव्हर्सल रिसिप्शनचा आपल्याला डिफरन्स विचारला आहे, तर लिहूया, द पर्सन ऑफ ब्लड ग्रुप ओ इज कॉल्ड युनिव्हर्सल डोनर. ओला आपण काय म्हणतो, युनिव्हर्सल डोनर म्हणतो. त्याचा ऑपोजिट, द पर्सन विथ ब्लड ग्रुप ए बी इज कॉल्ड युनिव्हर्सल रिसिप्शन. ओके, सेकंड फरक काय बघा, अ पर्सन विथ ओ ब्लड ग्रुप कॅन डोनेट अ पर्सन विथ एनी अदर ब्लड ग्रुप. ओवाला कोणाला डोनेट करू शकते आपल्याला माहिती आहे, ते लिहिणार. अँड पर्सन विथ ए बी ब्लड ग्रुप कॅन रिसीव ब्लड फ्रॉम एनी पर्सन, एनी पर्सन विथ एनी ब्लड ग्रुप. आणि मात्र हा जो ए बीवाला कोणाकडनं घेऊ शकतो, अशा पद्धतीने याचं उत्तर तुम्हाला लिहायचं होतं. आय होप मित्रांनो, थोडी घाई जरी झाली आणि लेट जरी आली तरी तुम्हाला आवडली असेल नक्कीच. तर मित्रांनो, भेटूया उद्या, तोपर्यंत टेक केअर, गुड बाय. आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून द्या.